आज आपण अर्थनियोजन या इंधन विचार प्रकरणातील बचती संकल्पना अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती हा आपण कमवलेले जे पैसे असतात किंवा जी रक्कम असते, या कमवलेल्या पैशातून किंवा आपण कमवलेल्या रकमेतून आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा, विविध गरजा भागवत असतो. आणि त्यातून उरलेले जे पैसे किंवा रक्कम असते ते तो साठवून ठेवत असतो, यालाच बचत असे म्हणतात. आता बचत व्यक्ती कुठे कुठे आणि कोणकोणत्या ठिकाणी करू शकतो? आपली बचत सुरक्षित राहावी यासाठी आपण आपल्या रकमेची, आपल्या पैशाची बचत ही बँकेत करत असतो. काही नॅशनलाइज बँक असतात, स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र यासारख्या. काही प्रायव्हेट सेक्टर मधल्या देखील बँक असतात, जशा ICICI बँक, HDFC बँक यासारख्या. यासारख्या बँकांमध्ये आपण आपली बचत करू शकतो. या व्यतिरिक्त आणखी बचत आपण कोणत्या ठिकाणी करू शकतो? तर आपल्या पैशाची, रकमेची बचत आपण पोस्टात करू शकतो किंवा काही कॉपरेटिव्ह बँक असतात त्यामध्ये करू शकतो. तर अशा रीतीने बचत म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागून जी उरलेली रक्कम असते ती व्यवस्थित साठवून ठेवणे, यालाच बचत असे म्हणतात.